जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे या शाळांकडे दुर्लक्ष होत आहे परिणामी या शाळांच्या इमारती जीर्ण होत चालल्या आहेत पण नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी भागातले पाडेगाव इथली जिल्हा परिषदेची शाळा याला अपवाद ठरली आहे या, या शाळेच्या विद्यार्थी शिक्षक आणि लोकसहभागानं शाळेत आणि परिसरात केलेल्या कामांमुळे या शाळेला आय एस ओ नामांकन प्राप्त झालं आहे या शाळेच्या परिसरात पालेभाज्या फळझाडांची फुलझाडांची लागवड करून परिसर हिरवागार आणि निसर्गरम्य केला आहे तसंच शाळेची इमारत सुद्धा सुसज्ज अशी बांधण्यात आली आहे शाळेत परसबाग शाळेची रंगरंगोटी ई लर्निंग योगाभ्यास मल्लखांब यासारख्या अनेक उपक्रमांवर खर्च करून शाळेचा कायापालट करण्यात आला आहे या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतची प्राथमिक शाळा असून दोनशे एक्कावन्न विद्यार्थी शिकत आहेत शाळेला ई स्मार्ट बनवण्यासाठी प्रोजेक्टर स्मार्ट बोर्ड चाळीस टॅब स्मार्ट टी व्ही दिल्यानं विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा सुधारला आहे विशेष म्हणजे मुलांच्या आहारात या शाळेत उगवणाऱ्या पालेभाज्या आणि फळांचा वापर होत असल्यामुळे मुलांचं आरोग्यही सुधारत आहे माझे सर्व सहकारी ग्रामस्थ आणि विद्यार्थी या सगळ्यांना पाठीशी घेऊन या ठिकाणी झाडं फळबाग फुलबाग परस्पर या सगळ्या गोष्टी सुशोभित करून मुलांना कशी शाळा आकर्षित होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेत आणि प्रयत्न केल्यानंतर शाळेमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी देखील या ठिकाणी आम्ही वेगवेगळे उप उपक्रम राबवण्यात आलेत आम्ही विद्यार्थी शिक्षक आणि पालक परिसर निसर्गरम्य करत आहोत माझ्या शाळेत पालेभाज्या फुलं लावलेली आहेत माझ्या शाळेत परसबाग लावलेली आहेत पालेभाज्या आमच्या पोषण आहारासाठी वापर केला जातो आमचे सर आम्हाला छान शिकवतात त्यामुळे आमचे मन खूप रमते त्यामुळे आम्हाला शाळेत येण्याची गोडी लागते